मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरामध्ये 1 एप्रिल पासून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरात या व्यवहारांवर 1% अधिभार स्वीकारला जात होता, मात्र त्या अधिभाराला सरकारनं कोरोना काळामध्ये सवलत दिली होती. ही सवलत 31 मार्चला संपते आणि त्यामुळे या शहरांमध्ये 7% मुद्रांक शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. लोकल फेऱ्यांची संख्या वाढावी, वेळापत्रक आणखी अचूक होण्यासाठी हा निर्णय घेतलाय. सध्या दर 4 मिनिटांनी लोकल सुटते आणि ती वेळ 2 मिनिटांनंतर येईल, त्यामुळे लोकल फेऱ्या 40 ते 50% वाढून वेळापत्रकही सुरळीत होतील. गायमुख मीरा रोड मेट्रो 10 आणि कल्याण तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय एमएमआरडीएनं घेतलाय. या दोन्ही मार्गिकांसाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवून पुढच्या 6 महिन्यात या मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्याचं नियोजन आहे. मध्य रेल्वे पश्चिम रेल्वेकडून एसी लोकल भाड्यानं घेणार आहे. 5वी आणि 6वी मार्गिका पूर्ण करण्यात आल्यामुळे लोकल फेऱ्या आता वाढत चालल्यात. एसी लोकलच्या फेऱ्या सुद्धा वाढणार आहेत, मात्र मध्य रेल्वेकडे अतिरिक्त एसी लोकल सध्या नाहीये आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून एसी लोकल भाड्यानं घेतल्या जाईल. येत्या काळामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी 6 एसी लोकल मिळणार आहेत. मालेगावचं उर्दू घर राजकारणामुळे 3 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. इथे सभागृह, अभ्यासिका, करिअर गायडन्स कक्ष, ग्रंथालय आहे. नाव कुणाचंही द्या, पण विद्यार्थ्यांसाठी ही इमारत लवकर खुली करा अशी मागणी सुरू आहे. हिजाब गर्लचं नाव देण्याच्या घोषणेनंतर उर्दू घर पुन्हा एकदा आता चर्चेत आलंय. नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 4000 हरकती आल्या. काही प्रभागामध्ये लोकसंख्या कमी जास्त असल्यानं भाजपनं आक्षेप घेतलाय. पुढच्या महिन्यामध्ये प्रभागांची अंतिम निश्चिती आणि सीमा ठरणार आहे आणि त्यानंतर आरक्षण पाडलं जाणार आहे. रायगड महाड इथल्या दरडग्रस्त तळीय गावाच्या पुनर्वसनासाठी अखेर म्हाडाच्या कोकण मंडळानं बांधकामासाठी निविदा जारी केली आहे. आता मार्चमध्ये 263 घरांच्या कामाला कोकण मंडळाकडून सुरुवात करण्यात येणार आहे. प्राधान्यानं मूळ 63 विस्थापितांना शक्य तितक्या लवकर घरं देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीनं जिल्हा परिषद शिक्षकांची गुणवत्ता चाचणी घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शिक्षकांची गुणवत्ता तपासणी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाहीये असं सांगत हा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन शिक्षक महासंघानं मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्र्यांना दिलं. भंडारा जिल्ह्याच्या जेवणाळा इथल्या तलावामध्ये गेल्या काही दिवसांपासून चक्रवाघ बदकांच्या जोडप्यांचं आगमन झालंय आणि या पक्ष्यांच्या मनमोहक रंगामुळे ही बदकं रुबाबदार वाटतात. या परिसरामध्ये पहिल्यांदाच या पक्ष्यांचा मुक्त संचार असल्यानं पक्षीप्रेमींमध्ये आता उत्साह दिसतोय. यंदा अतिवृष्टीमुळे खरीपाचं सोयाबीन वाया गेलंय आणि त्यामुळे पुढच्या खरीपाला बियाणं उपलब्ध व्हावं यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रब्बीमध्ये सोयाबीन पिकवलंय. अवेळी पीक घेतल्यानं खर्च वाढला, प्रयोग यशस्वी झाला तर इतरांनाही बियाणं पुरवलं जाईल आणि पुढच्या वर्षी देखील हा प्रयोग करण्यात येणार आहे. भंडारा नागपूर सीमेलगतच्या खात गावातल्या सचिन निर्गुळकर या नवरदेवानं नवरीचा हट्ट पुरवण्यासाठी चक्क जेसीबीवर वरात आणली. गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत ही मिरवणूक काढली आणि सध्या लग्नाची आणि या वरातीची व्हिडिओची जोरदार चर्चा. मुंबईच्या दादर भागामध्ये स्पायडरमॅन चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. एका डायमंड कार्यालयामध्ये 17व्या मजल्याच्या डाकमधून खाली उतरत बाथरूममध्ये येत या चोरानं 12 लाखांच्या किमती वस्तूंची चोरी केली आहे. बळवंत गुप्ता असं या चोराचं नाव आहे आणि 10 दिवसात कार्यालयाची रेखी करून त्यानं ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. खासगी पुरवठादाराकडून चढ्या भावानं वस्तू खरेदी केल्याच्या आरोपाखाली सीबीआयनं मध्य रेल्वेच्या 8 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणामध्ये 12 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. 22 कोटींहून अधिक खरेदी गैरव्यवहार केल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
भंडारा शहरातल्या तकिया वॉर्डमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाला तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, पण दुकानामधले लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. नागपूर दौऱ्यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी नांदगावची पाहणी केली. इथं खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातले राख नांदगाव डंपिंगमध्ये टाकली जाते आणि त्यामुळे स्थानिक शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतोय. याबाबत आदित्य ठाकरेंनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. राखेची पाईपलाईन काढून टाकून जमलेली राख ही साफ करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. अकोला रेल्वे स्थानकाच्या कमानींवरून शिवसेना आता आक्रमक झाली. रेल्वे स्थानक सौंदर्यीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या कमानी रेल्वे प्रशासनानं काढल्यात, मात्र 1.5 वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेलं नाहीये. हे काम पूर्ण करण्यासाठी शिवसेनेनं रेल्वे प्रशासनाला 8 दिवसांची मुदत दिली आहे. बदलापूर स्थानकातल्या होम प्लॅटफॉर्मचं काम 5 वर्षांपासून रखडलंय. अनेक अडथळ्यांमुळे हे काम आधीच रखडलेलं असताना आता ठेकेदाराच्या कामाची मुदत संपल्याची माहिती समोर आली आहे. प्लॅटफॉर्मला होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावा लागतो आणि लवकरात लवकर हे प्लॅटफॉर्म आता तयार करावेत अशी मागणी प्रवाशांनी केली. अंबरनाथ तालुक्यातल्या राहाटोली गावकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासकीय जागेवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायतीनं त्यांच्यावर कारवाई केलेली नाहीये. तसंच ग्रामपंचायतीनं या बांधकामांना टॅक्सही लावला आहे. थकित वेतनासाठी आशा सेविकांनी सरकारविरोधात मोर्चा काढला. पुष्पा सोच के फ्लावर समझा क्या फायर हिमे असं म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. या घोषणाबाजीनं मोर्चामध्ये देखील पुष्पा चित्रपटाचा फिवर पाहायला मिळाला. गेल्या 100 दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी ठिय्या देऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आता रस्त्यावर उतरून विलीनीकरणासाठी संघर्ष केला जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिला. नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये ताहराबादच्या महावितरण कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. माळशिवार भागामध्ये 15 ते 20 दिवसांपूर्वी जळलेला ट्रान्सफॉर्मर बदलून दिला जात नाहीये आणि त्यामुळे पिकं आता करपू लागल्यानं शेतकऱ्यांनी हा ठिय्या दिला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिर निर्माणाचं कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे आणि हे राम मंदिर कसं असेल याचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ नुकताच समोर आलाय. राम मंदिर वास्तूची झलक या व्हिडिओद्वारे पाहायला मिळते. राम मंदिर न्यासाचे पदाधिकारी चंपत राय यांनी हा व्हिडिओ नुकताच ट्विट केला आहे. अमरावतीच्या शिरसगावातून लग्नाची वरात जुन्या पद्धतीनं थेट बैलगाडीतून निघाली. कोरोना महामारीमध्ये आधीच तरुणांच्या हातचं काम सुटलं आणि त्यात सततची नापिकी, वाढलेले पेट्रोल डिझेलचे दर, त्यामुळे नवरोपानं शक्की शक्कल लढली आहे. शिरसगाव मोझरी गावातल्या नवरदेव विशाल कांबळेनं थेट बैलगाडीमध्ये तो बसला आणि बैलगाडीनंच तो दुसऱ्या गावात अनकवाडी इथे लग्न मंडपात दाखल झाला. पेट्रोलवरचा खर्च टाळण्यासाठी नांदेडमधल्या एका शेतकऱ्यानं बॅटरीवर चालणारी दुचाकी बनवली आहे. महादेव पिंपळगावचे ज्ञानेश्वर कल्याणकर असं या व्यक्तीचं नाव आहे. 14 रुपयांच्या खर्चामध्ये आणि 4 तासांच्या चार्जिंगसह 100 किलोमीटरपर्यंत दुचाकी 35 ते 40 च्या वेगानं धावते. ही दुचाकी बनवायला 30,000 रुपये खर्च आला आणि जवळपास 300 किलो वजन ही दुचाकी अगदी सहज वाहू शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीमध्ये 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरता 500 जणांना उपस्थित राहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याबाबत मान्यता दिली आहे. आरोग्य नियम पाळून शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यात यापुढे एकच शिवजयंती असावी, 2 नकोत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जन्मतारखेनुसार असावी अशी मागणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्याच आमदारांची विनंती मान्य करणार का याबाबत आता उत्सुकता आहे. तर शिवजयंतीबाबत शिवसेना आमदारांनी केलेल्या मागणीचं मराठा मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी स्वागत केलंय. एक राजा एक जयंती हे आपलंच घोषवाक्य राहिले आणि याबाबत उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. आता शिवसेना आमदारांनी हीच मागणी केली.
उद्धव ठाकरेंनी ती मान्य करावी आणि यापुढे एकच शिवजयंती साजरी करावी अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो. पुणे विद्यापीठामध्ये मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झालं. पुतळे उभे होत राहतील पण त्यांचे विचार अंगीकरण महत्त्वाचं आहे असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडलं. कोल्हापूरमध्ये फुलेवाडीत महेश शांताराम सुतार यांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर उभा केला. त्यांनी चक्क श्रावण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर या आपल्या दुकानामध्ये विशेष मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी या मुलांना प्रशिक्षण दिले आणि त्यामुळे आता ही मुलं पंक्चर काढण्यासारख्या कामासुद्धा पारंगत झाली. सोलापूर जिल्ह्यातल्या माढातल्या एक शेतकरी मागच्या 14 वर्षांपासून फक्त गुळ आणि शेंगदाणे इतकाच आहार घेतोय. वडाची वाडीमधल्या नागनाथ गोरे असं त्यांचं नाव आहे आणि वारकरी संप्रदायातले गोरे यांनी वयाच्या 48व्या वर्षापासून या आहाराला सुरुवात केली. आज 60व्या वर्षी सुद्धा ते इतर कुठलंच अन्न खात नाहीत. टर्किश एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयझू यांची एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे नवे मालक टाटा समूहानं याबाबतची घोषणा केली आहे. अंकाराच्या बेलकेंत विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर आयझू यांनी ब्रिटनच्या लीड्स विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये संशोधन केलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 79% मतदान झालंय. गोव्यातल्या 40 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह 301 उमेदवारांचं भवितव्य आता यंत्रात बंद झालेलं आहे आणि त्याची मतमोजणी 10 मार्चला होणार आहे. उत्तराखंडमध्ये सरासरी 60% तर उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात सुमारे 61% इतकं मतदान झालंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातल्या आरोपींचा ताबा मिळावा यासाठी सीबीआयनं कोर्टात अर्ज केला होता. तो अर्ज कोर्टानं स्वीकारलाय आणि त्यामुळे संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेची पुन्हा सीबीआय चौकशी करणार आहे. पलांडे आणि शिंदेची 16 आणि 17 फेब्रुवारीला आर्थर रोड जेलमध्ये चौकशी होईल तर सचिन वाझेची आज आणि 16 फेब्रुवारीला म्हणजे उद्या तळोजामध्ये चौकशी केली जाईल. नालासोपाऱ्यामध्ये तोतिया डॉक्टर सुनील वाडकरला अखेर अटक करण्यात आली आहे. 2 महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. सुनील वाडकर हा ठकसेन डॉक्टर बनून 14 वर्ष वसई विरार शहरामध्ये 2 खाजगी रुग्णालय चालवत होता आणि धक्कादायक म्हणजे वसई विरार महापालिकेमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी हे पद देखील त्यानं मिळवलं होतं. बिंग फुटण्याच्या भीतीनं 2013 महापालिकेतून तो बाहेर पडला होता. आई भवानीचा गजर म्हणजे चोवीस तास.